हाय फ्रेंड्स, अतरंगी जायका विथ चारूमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्यांचे पराठे किंवा थेपले याची रेसिपी बघणार आहोत. घरच्या साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि दुधी भोपळा म्हटला म्हणजे प्रत्येक घरात लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत दुधी भोपळा नको अशी तक्रार असते. म्हणजे दुधी भोपळा जवळपास बऱ्याच लोकांना आवडत नाही, तर त्यामुळे आपण ह्या प्रकारे जर त्यांना दुधी भोपळा खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर अगदी लहान्यांपासून मोठ्यांमध्ये चवीने हे दुधी भोपळ्याचे पराठे खातील. आणि हे गरम गरम पराठे आपण दही किंवा सॉस सोबत तुम्ही खाऊ शकतात. तर चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. फ्रेंड्स, त्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेत आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी म्हणजे टेबलस्पून बेसन टाकत आहे. त्यानंतर मी असं मिरची, आलं आणि लसूण ह्याची पेस्ट करून ठेवलेली आहे, ती टाकणार आहोत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ 1 चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे, तो हातानेच असा कुच करून टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. 1 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत मी. त्यानंतर कोथिंबीर टाकत आहे मी बारीक चिरलेली. त्यानंतर आता 1 चमचा धणे जिरे पूड टाकणार आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. मी 2 चमचे दही घेत आहे. तुमच्याकडे जर फ्रेश मलई असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. थोडंसं तेल टाकूया. तेल टाकल्याने पराठे आपले मऊ येतात. आणि त्यानंतर आता मी इथे दुधी भोपळा असा किसून ठेवलेला आहे, तो टाकणार आहोत 1 कप सारखा. व आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला. हे जे दुधी भोपळ्याचं पाणी आहे त्यानेच आपल्याला ही कणिक मळायची आहे पूर्ण. तर मी मळून घेते आता पूर्ण वगैरे. हे बघा फ्रेंड्स, मी पाणी न टाकता ही कणिक बांधून घेतलेली आहे पूर्ण. आता आपण यामध्ये थोडंसं पीठ घेऊया आणि हे जे माझ्या हाताला सुद्धा आहे ते आपण असं छान काढून पुन्हा मळून घेऊया. ह्या पराठ्यांमध्ये किंवा थेपल्यांमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला कणिक भिजवताना, कारण की दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि मग पाणी टाकलं तर ते पीठ खूपच पातळ होतं. त्यामुळे आपल्याला त्या दुधी भोपळ्याच्या पाण्यामध्येच कणिक भिजवायची आहे टोटल. आणि जर तुम्हाला वाटलं की खूप पाणी आहे म्हणजे पातळ होत आहे तर तुम्ही थोडी कणिक टाकू शकतात 1/2 कप सारखी आणि त्याला ॲडजस्ट करू शकतात. आता हे प्रॉपर झालेलं आहे. यावर मी आता तेल टाकते. तेल टाकून फक्त 1 मिनिट आपण मळून घेऊया छान. हे बघा आपली कणिक मळून झालेली आहे. आता आपण पराठे करून घेऊया. तर फ्रेंड्स, पराठे करण्यासाठी आता आपण यामधनं गोळा घेऊया. एक तुम्ही पराठे मोठे किंवा छोटे कशी साईज ठेवायची त्यानुसार गोळा घ्या. गोळा घेतल्यानंतर आता आपण याला असं पिठामध्ये डीप करायचं आहे आणि ते छान लाटून घ्यायचं आहे. तर बघा हे झालेलं आहे माझा लाटून. आपण आता गरम तव्यावरती याला टाकून घेऊया, पलटून घेऊया. मी दुसरा पराठा सुद्धा करून घेत आहे. आता या पराठ्यांवर आपल्याला असं तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला तूप हवं असेल तर तूप सुद्धा टाकू शकतात तुम्ही. दोन्ही बाजूंनी तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यायचा हा पराठा. खूप छान मऊ होतो हा आणि तुम्ही प्रवासात सुद्धा तुम्ही हा घेऊन जाऊ शकतात. आता आपण याला काढून घेऊया. त्याच प्रकारे मी दुसरा सुद्धा भाजून घेते. हे पराठे तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकतात, खूपच छान लागतात. किंवा बाहेर प्रवासाला 1-5-6 दिवसासाठी जायचं असेल तर तुम्ही हे पराठे घेऊन जाऊ शकतात. त्यामध्ये सुद्धा हे पराठे खूप छान राहतात. गुजरातीमध्ये यालाच थेपले म्हणतात आणि आपण मराठीमध्ये याला पराठे म्हणतो.
दोन्ही साईडने तेल सोडून छान भाजून घ्यायचं आहे. विशेष म्हणजे या पराठ्यांसोबत तुम्ही याला काही नसेल खायला, म्हणजे फक्त सॉस किंवा दही या दोन वस्तूंसोबत तुम्ही खाल्ले तरी खूप छान लागतात हे पराठे. तर हे बघा, असे छान खरबूज भाजून घेतले आहेत आपण. आपण दुसराही काढून घेऊया. असेच मी सर्व करून घेते. तर फ्रेंड्स बघा, रेडी आहे आपले दुधी भोपळ्याचे झटपट बनणारे असे पराठे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.